जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, पण या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन आणि काटेकोर वापर करणं गरजेचं आहे. पुढील काही दिवसात शेतकऱ्यांना पाणी आणि जनावरांना चारा आणि पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावं यासाठी प्रत्येक आठवड्याचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत. वैजापूर तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार आर.एम. वाणी, उपविभागीय अधिकारी सनीपान सानप तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सनीपान सानप यांनी संपूर्ण तालुक्यातील दुष्काळ निवारण उपाययोजनांबाबत सादरीकरणाद्वारे पालकमंत्र्यांना माहिती दिली. पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की कृती आराखडा बनवताना शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी तसेच पशुधनाला पाणी मिळेल याचं योग्य नियोजन करण्यात यावं. तालुक्यातील प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी पिण्यासाठी प्राधान्यानं वापरावं. पाण्याची बचत करणं ही गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन संवेदनशील असून दुष्काळी परिस्थितीत जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यांच्या हाताला कामं उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत पालकमंत्री म्हणाले की वैजापूर तालुक्यातून मजुरांचं होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी त्यांना गावात काम उपलब्ध करून द्यावं. पाणी उपलब्धतेसाठी विहिरी खोलीकरण तसेच रोध बळकटीकरण करताना शेतकऱ्यांना कामं देण्यात यावी, तसेच वैयक्तिक लाभाची कामं त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. या परिस्थितीत अधिकाऱ्यांनीही संवेदनशीलपणे काम करून आपली जबाबदारी पार पाडावी असंही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितलं. तसेच पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी नारंगी सारंगी मध्यम प्रकल्प आणि बोर दहेगाव मध्यम प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी दोन्ही प्रकल्पाची पाणी क्षमता तसेच इतर बाबींसंबंधीही माहिती जाणून घेतली. त्यांनी तिडी परिसरातील पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.